सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाकडनं अथर्व शीर्ष पठणाचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशा डलवाई गणपती मंडळ आणि यवतमाळमधील वणी महाविद्यालयाची मदत घेण्यात आली आहे संस्कृत विषयाची गोडी वाढावी यासाठी हे पाऊल उचलल्याचं विद्यापीठाकडनं सा विद्या सांगण्यात आलंय दरम्यान अथर्व शीर्ष पठणाच्या अभ्यासक्रमाला विरोध करण्यात येतोय अशा अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाची संहिता धोक्यात येऊ शकते असा आरोप ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केला पुणे विद्यापीठात नाही बातमी आलेली आहे या अभ्यासक्रमाला आता हरी नरकेंनी विरोध केलाय तर आमचा अथर्व शीर्षाला विरोध नाही आहे तर तो सरकारी संस्थेत शिकवला जाण्याला विरोध आहे असं हरिनरके म्हणतात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी पाहूया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अथर्व शीर्ष पठणाचा कोर्स सुरू करण्याला पहिला आक्षेप घेतलाय तो हरिनरके सरांनी सर तुमच्या आक्षेपांचे मुद्दे काय आहेत कोणत्या कारणांसाठी तुम्ही हा आक्षेप घेत आहात पहिली गोष्ट म्हणजे माझा अथर्व शीर्षाला विरोध नाही किंवा एखाद्या खाजगी संस्थेने अशा प्रकारचं शिकवण्याला पण विरोध नाही मुद्दा आहे तो विद्यापीठ हे सरकारी पैशावर चालतं जनतेच्या कराच्या पैशातनं जे शिक्षण दिलं जातं ते एका फक्त विशिष्ट धर्माचं असावं का हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्कावन्नमध्ये आपण विज्ञाननिष्ठेची बांधिलकी व्यक्ती आणि संस्थांनी स्वीकारलेली आहे तेव्हा विद्यापीठाने आपल्या सही शिक्क्याने अशा प्रकारचं प्रमाणपत्र देणं हे योग्य आहे का त्याच्यावर शिक्कामोर्तब करणं योग्य आहे का तिसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तो है, हा आहे विद्यापीठाने हा अभ्यासक्रम का सुरू केला तर विद्यापीठाने आहे संस्कृतची गोडी लावणे संस्कृत ही महान भाषा आहे संस्कृतमध्ये हजारो सुंदर आणि मौलिक ग्रंथ आहेत त्यामुळे असे जागतिक पातळीवरचे ग्रंथ अभ्यासक्रमाला लावायच्या ऐवजी अगदी अलीकडचं अभ्यासकांच्या मते डॉक्टर जी एस गुर्रे यांच्या मते सोळाव्या सतराव्या सतव्यामध्ये जे अथर्व शिष्य लिहिलं गेलं आणि ज्याचा वेदांशी उपनिषदांशी काही संबंध नाही त्या अभ्यासक्रमाला लावणं हे गोडी लावण्याचं कारण नव्हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सांगितलं जात आहे की शांती आणि व्यक्तिमत्व विकास यांच्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केलाय कुठल्या विज्ञानाने हे सिद्ध झालं आहे आणि म्हणून मंदार पुण्याला विज्ञाननिष्ठेची बुद्धिवादाची ज्ञान निर्मितीची एक मोठी परंपरा आहे आणि पुणे विद्यापीठाने सावित्रीबाईंचं नाव लावणाऱ्या पुणे विद्यापीठाने अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे मला असं वाटतं की राज्यामध्ये अंधश्रद्धा म्हणून कायदा असताना राज्यघटनेचं कलम एक्कावन्न असताना धार्मिक शिक्षणाचा आणि तो एका विशिष्ट धर्माच्या शिक्षणाचा भाग म्हणून अशा पद्धतीचं काही अभ्यासक्रमाला लावणं आणि तेही अलीकडचं हे मला स्वतःला पटत नाही कॅमेरामॅन अमोल गवळे समन गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट